subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. हाथरस बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची दाट पसरलेली आहे. सर्वच विरोधी पक्ष मोदी सरकार विरोधात आवाज उठवत आहेत. आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आलेलं आहे. हाथरस बलात्कार प्रकरणाचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे थाळीदाट आंदोलन करण्यात आलेलं आहे. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बलात्कार पीडित मनीषा वाल्मिकीला न्याय देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी उपस्थित नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अरविंद माने व कार्याध्यक्ष जी एस पाटील यांनी संताप व्यक्त करीत प्रतिक्रिया दिली. हाथसर येथे झालेल्या तरुणीवर अमानुष बलात्कार व तिची निगरून हत्या करण्यात आली व या हत्या प्रकरणी आम्ही यूपी सरकारचा व तेथील पोलीस यंत्रणेचा आम्ही निषेध करत आहोत. तिकडच्या गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबईकडून मागणी आहे आणि ती जोपर्यंत ती फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे त्याचा निषेध करत राहू. कारण उत्तर प्रदेशामध्ये जो झालेला अत्याचार आहे तो अमानवी आहे, राक्षस कृत्य आहे. बलात्कार करून त्या मुलीचे हातपाय मोडणं, त्याच्यानंतर गळा दाबून तिची जीभ कापणं हे खरोखर म्हणजे संवेदनशील माणूस करू शकत नाही. आणि हे असं घडतं हे जास्तीत जास्त उत्तर प्रदेशामध्ये घडतं, म्हणून योगी सरकारने खरं म्हणजे राजीनामा द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आज आम्ही ह्या नवी मुंबईच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि अशी कृत्य कधी घडू नयेत म्हणून सरकारने ठोस अशी उपाययोजना केली पाहिजे आणि त्यांना अशीची शिक्षा दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मी प्रधानमंत्र्यांना एवढं सांगू इच्छितो आपल्या देशाच्या समस्त नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, अरे बाबा तू फक्त बीजेपीचं सरकार आहे त्याच राज्याचा प्रधानमंत्री नसून पूर्ण देशाचा प्रधानमंत्री आहे. पूर्ण देशाची जबाबदारी घ्या आणि ज्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणात जेवढं लवकर तुम्ही सीबीआय इन्क्वायरी लावली तसंच तात्पर्य ह्या भगिनीच्या केसमध्ये पण दाखवा. आणि ज्या कंगना राणावतला गरज नसताना तुम्ही वायझेड सुरक्षा दिली तसंच आपल्या देशातल्या माय भगिनी सुरक्षित राहतील ह्याची तुम्ही दक्षता घ्यावा. की जब से भारतीय जनता पार्टी की सरकार अपने देश में आई है बहुत से प्रॉब्लम लेकर आई थी. लोगों को बताया था कि यहाँ पर 2 करोड़ लोगों को रोजगार मिलेगा और महिला के सुरक्षा के लिए बात करके गई थी. लेकिन आप देखिए कि जिस तरह से बीजेपी सरकार सत्ता में आने के बाद उनका गेम सब उल्टा चालू हो गया. आज एक बहुत ही शर्म की बात है कि एक एजुकेटेड लड़की जो उत्तर प्रदेश के हाथरस की रहने वाली है मनीषा वाल्मीकि, उसके साथ में कुछ दरिंदे लोगों ने एक बहुत ही घिनौना कृत्य किया है. उसके साथ उसको मारा, उसकी जबान को काट दिए गया. ये बहुत ही निर्दयनीय आपको दुर्घटना है, उसका हम लोग यहाँ पर निषेध करने के लिए यहाँ पर आए हुए हैं. और योगी सरकार का आज भी स्टेटमेंट इस तरह का आ रहा है कि मैं हमारा जो खून है बहुत गर्म है तो आप अपनी महिलाओं को बचाओ. उनके जितने कमीने गुंडे जो लोग हैं आज खुल करके लोगों के साथ में इस तरह का काम कर रहे हैं और पूरा उत्तर प्रदेश आज के दिन में आपको महिला उनकी सुरक्षित नहीं है. एक नहीं ऐसा हजारों केस आपको अभी तक देखने को मिल चुका है. उसके साथ वहाँ पर किडनैपिंग का केस चल रहा है, वहाँ पर डकैती का केस चल रहा है, मतलब तो खुलेआम वहाँ पर स्कैंडल हो रहा है और सिर्फ एक विशेष लोगों को बचाने का वहाँ पर प्रबंध हो जा रहा है जो पार्टी से सम्मिलित है. आज या ठिकाणी आपण जो मोर्चा काढलेला आहे जे की केंद्र सरकारने आज शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा बनवलेला आहे, कामगारांच्या विरोधात जो कायदा बनवलेला आहे, ह्या कामगारांच्या कायद्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या कायद्याबद्दल आम्ही विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. त्याचबरोबर हाथरसमध्ये जी मनीषा वाल्मिकी ज्या मुलीवरती अत्याचार झाला आणि तसंच अजून काही मुलींच्यावरती ज्या प्रकारे अत्याचार होत आहेत, सामूहिक बलात्कार होत आहेत आणि ज्यावेळेस असे बलात्कार होत असतात त्यावेळेस मोदी सरकार अगदी चुप्पी तोंडावरती बोट ठेवून बसलेलं आहे.
बाकी छोटे छोटे गोष्टीसाठी सुशांत साठी त्यांनी ज्यावेळेस आवाज उठवला, कंगनासाठी आवाज उठवला, पण आज अशा प्रकारे महिलांच्यावरती अत्याचार होत असताना ते अजिबात काही बोलायला तयार नाही. त्यांचं कुठं ट्विटही दिसत नाहीये आणि त्यांचा कुठला आवाजही दिसत नाहीये. आज देशाचे गृहमंत्री आहेत ते सुद्धा आज एकदम गप्प बसलेले आहेत. स्मृती इराणीने काही कारणास्तव ज्यावेळेस कोपर्डीमध्ये बलात्कार झाला त्यावेळेस आमच्या काही लोकांना त्यांनी बांगड्या पाठवलेल्या होत्या, तर आज स्मृती इराणी सारख्या आज महिला म्हणून महिलांची का बाजू घेत नाहीत, त्या का म्हणून गप्पा येत, आज आम्हाला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. आज आम्ही या ठिकाणी नवी मुंबईच्या वतीनं केंद्र सरकारचा निषेध करत आहोत. पब्लिकच्या हातात सगळ्या जनतेच्या हातात देऊन दगडांनी खेचून मारलं पाहिजे. ते भर चौकामध्ये यांना माफी नाही, बिलकुल माफी नाही. यांना फाशी तर एकदम छोटी गोष्ट आहे, फाशी म्हटलं एका दिवसातच एका मिनिटात तो जाईल, पण पब्लिकच्या हातात दिलं तर खेचून दगडांनी मारलं पाहिजे. तर आज मी बोलते मनीषाताई सारखं अशा खूप मुलींसाठी, सर्वांनाच मुलींना प्रॉब्लेम येतो. आज ह्या जी घटना घडली ती खूप वेगळी घडली आणि त्यांना असं ठेचून ठेचून मारावा निश्चित शिक्षा देऊन नाही, भर चौकामध्ये त्यांना नागडं उडं करून मारायला पाहिजे. सरकारच्या अखत्यारीत्या या झालेली ही घटना आहे ती समस्त नारी परिवाराला काळीमा फासणारी आहे आणि अमानुष अत्याचार करून तिचे अवयव कापण्यात आले आणि ही अतिशय म्हणजे क्लेशदायक घटना झालेली आहे. तर आपल्या साऊथला एक अशीच घटना झाली होती, तिकडे इमिजिएटली त्याला फाशी देण्यात आली, तशी फाशी या नराधमांना द्यावी एवढी आमच्या महिला समस्त राष्ट्रवादी नवी मुंबई महिला समस्त परिवार तर्फे आम्ही ही मागणी करत आहोत. आज एक दीदी होती मनीषा बाल्मिकी म्हणून, तिचा बलात्कार केला म्हणून आम्ही इथे आलो आहे आणि आम्ही तोपर्यंत निषेध करणार. जर्नलिस्ट सुमित रेणोसी, सुश्वेता भोरांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.